प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ म्हणजे ती व्यक्ती जेव्हा प्रेमात पडते तो काळ. प्रेम असावे तर आपण समुद्रासारखे, पौर्णिमेच्या रात्री पडणाऱ्या चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे, सकाळी पडणाऱ्या उन्हासारखे. मात्र जेव्हा प्रेमात व्यवहार आणि अहंकार येतो तेव्हा प्रेम मात्र संपुष्टात येतं. तेव्हाच प्रेमात येतं ते प्रेम संकट. हे प्रेम संकट रहस्यमय पद्धतीने प्रेम संकट या चित्रपटात मांडण्यात आले. या चित्रपटातील कलाकारांशी आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय, त्याचा हा आढावा. रेहा फिल्म प्रोडक्शन आणि दिशा युवराज सुरवाडे निर्मित दत्ता मिरकुटे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. कथा पटकथा दत्ता मिरकुटे तर संवाद दत्ता मिरकुटे आणि अरुण कुलकर्णी यांचे आहेत. या चित्रपटात 5 गीते संगीतकार विशाल वानखेडे यांनी ती संगीतबद्ध केली असून साधना सरगम, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध केली आहे. या चित्रपटाची कथा 2 मुले आणि मुलींभोवती फिरते. या चित्रपटात दोस्ती, अपहरण, सूड अशा अनेक गोष्टी आहेत. या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधीने. आपल्या जीवनात प्रेमाला एक अनन्य साधारण महत्व असतं. प्रेम म्हटलं की एक निशब्द भावनांना स्पर्शाची साथ आणि एक हळूवार आणि एक कोमेजून न जाणारी भावना म्हणजे प्रेम असते. आणि या प्रेमाला जीवनात अनन्यसाधारण महत्व असतं. पण या प्रेमाच्या बाबतीत आपण पाहिलं की तरुण वयातील असतील किंवा हल्ली आपण पाहतो की बालवयात प्रेमात पडणारेसुद्धा लोक भरपूर आहेत किंवा तरुण वयात जे पडणारे आहेत त्यांच्यापेक्षा काहीतरी डिफरंट हा एक चित्रपट आला आहे की प्रेमाला साथ न देता प्रेम हे एक संकट मानणारा चित्रपट आलेला आहे. काय नक्की ही संकल्पना आहे प्रेम संकट, हे आज आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटातील अभिनेत्री आज मोनाली आज आपल्यासोबत आहेत. काय सांगशील मोनाली, सुरुवातीला हे सांग मला की चित्रपटाचं नावच असं काहीतरी आगळं वेगळं आहे. प्रेम म्हटलं की एक छान भावना लोकांच्या मनात येते पण तुमच्या चित्रपटाचं नावच एक प्रेम संकट आहे. सिनेमा बाबतीत सांगेल की प्रेम संकट म्हणजे हे प्रेमामुळे आलेलं संकट. आयुष्यात बघतो की प्रेम करताना खूप छान छान वाटतं परंतु लाईफमध्ये आत्ता बघतो की न्यू जनरेशन, हा बॉयफ्रेंड गेला तर दुसरा बॉयफ्रेंड मिळेल मला किंवा ही गर्लफ्रेंड गेली तर दुसरी गर्लफ्रेंड मला मिळणार आहे असा विचार असतो मुला मुलींचा. परंतु ह्यामध्ये ह्या दोघांचं खरं प्रेम आहे. यशस्वी करण्यासाठी ते प्रेम खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागते आणि प्रेम केलं आणि प्रेमामुळे आलेली ही संकट आहे. त्यामुळे सिनेमाचं नाव आहे प्रेम संकट. खूप मसालेदार मूव्ही आहे, प्रत्येक जनरेशनसाठी आहे, प्रत्येक वयोगटासाठी आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त 16-17 वर्षाची मी आहे आणि राजी त्याच जनरेशनचा त्याच एज ग्रुपचा मुलगा आहे तर हा फक्त त्याच जनरेशनसाठी सिनेमा नसून प्रत्येक एज ग्रुपसाठी हा सिनेमा आहे. काही काही प्रॉब्लेम्स असतात तर या प्रेमामुळे त्यांच्या लाईफमध्ये एक संकट आलं आहे म्हणून सिनेमाचं टायटल असं आहे की प्रेम संकट. बरं, म्हणजे हा चित्रपट संकट नसून एक प्रेम करणाऱ्यांसाठी एक मेसेज आहे. प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि खरंच तुमचं प्रेम यशस्वी होईल हे प्रेम हा सिनेमा पाहिल्यानंतर. मी एक म्हणेल की आजकाल आपण बघतो की मुलं खरंच मुलींची रिस्पेक्ट खूप कमी प्रमाणात करतात. आपण बघतो की कमेंट्स पास होतात परंतु राज ह्या सिनेमामधला नायक आहे जो ह्या मुलीसाठी आई बाबा देखील त्याचे मरतात या सिनेमामध्ये. तर तो कोणत्याही प्रकारचा विचार न करता ह्या मुलीची एक रिस्पेक्ट करतो आणि तिला वाचवतो. आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्याचा कुठला वाईट हेतू नाही आहे त्या मुलीच्या प्रती. आता आपल्यासोबत चित्रपटातील अभिनेता राज आपल्यासोबत आहेत. राजकडनं जाणून घेऊयात की त्याच्या काय अनुभव आहे या चित्रपटाविषयी. सुरुवातीला राज मला हे सांग की चित्रपट करताना तुला सेटवरचा कसा अनुभव होता? सेटवरचा मी माझी फर्स्ट मूवी आहे ही तर सेटवरचा अनुभव माझा म्हणजे खूप आधी स्टार्टिंग फर्स्ट डेला मी खूप नर्वस होतो बिकॉज कॅमेरा फेस कधी मी केला नाही आणि ॲक्टिंग हे मी रिहर्सलमध्येच मला समजली की ॲक्टिंग असते नाहीतर मी कोणता ॲक्टर नाही. आणि मग आमच्या डायरेक्टर्सांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. आधी फर्स्ट डे त्यांनी खूप मला समजवलं की कॅमेरा फेसिंग अँड ऑल, मग डायलॉग्स डिलिव्हरी कशी करतात, हे लाईट शॅडोज हे सर्व. मग फर्स्ट सीन असा आहे की आमच्या मूवीमध्ये फर्स्ट सीन इमोशनल आहे आणि त्या इमोशन सीनमध्ये ना मी ॲक्टिंग नाही केली आहे, मी रिअलमध्ये इमोशन्स बाहेर आले आहेत माझे त्या मूवीमध्ये. अजून त्यात मी मूवीमध्ये खरं सांगू तर मी फक्त ते स्टोरीमध्ये इन्वॉल्व्ह झालो आणि इन्वॉल्व्ह होता होता मी असं समजलं की माझ्या लाईफमध्येच घडतं आहे जो काय घडतं आहे, बस मी त्यावर म्हणजे थोडं ॲक्टिंग करत गेलो बस. बरं, आता तू भूमिका केली तर त्या भूमिकेमध्ये तुला असं काय वेगळे पण जाणवलं का की चित्रपटाचं नाव आपण पाहतो की प्रेम संकट आहे असं. आपण प्रेमावरच्या स्टोऱ्या आपण भरपूर पाहिलेल्या आहेत किंवा टायटल पण असेल, आता नुकताच आलेला सैराट पाहिला आपण किंवा असे बरेच चित्रपट आहेत की टाइमपास असेल की या एजमधल्या मुलांसाठी आहेत. तर तुमचे एक तर टीन एज स्टोरी तुमची लव्ह स्टोरी पण तुमच्या स्टोरीलाच नाव दिलं आहे प्रेम संकट, तर त्या बाबतीत तू काय सांगशील? प्रेम संकट मीन्स प्रेमामुळे आलेलं संकट पण आणि प्रेमामध्ये आलेलं संकट पण. तर हे तुला प्रेमामध्ये काय संकट आले, रिअल मध्ये आले का फक्त चित्रपटात? रिअल लाईफ मध्ये आले, रिअल मध्ये मी फक्त करिअरवर फोकस करतो.
प्रेम तर नंतर करणार करिअर बरं ठीक आहे. चित्रपटात आलेलं संकट काय? चित्रपटात आलेलं संकट असं आहे की म्हणजे ती मुलगीला म्हणजे खूप त्रास होतो. आधी मी तिला म्हणजे माझ्यासाठी अननोन पर्सन असते ती, बट मी तिला नंतर संकटामध्ये बघतो तर मला ते बघावत नाही. मग मी तिची हेल्प करतो फक्त, आणि हेल्प करता करता कधी प्रेम होतं मला पण समजत नाही. तर ही त्यावेळेस काय करतो समजतं तो सॉंग येतो. प्रपोज केले की प्रपोज नाही केलं मी मूवीमध्ये विना ते म्हणजे कॉमन झालंय, पण आजकाल म्हणजे मनातली फिलिंग आली पाहिजे बस बाहेर. म्हणजे या चित्रपटात भावनिक हे करून फक्त तुझं जे प्रेम आहे ते ऍक्टरला कळलेलं आहे. बरं, काय वेगळेपण आहे या चित्रपटात? या चित्रपटात एक असा वेगळेपण आहे की तुम्हाला ते चित्रपट बघा म्हणजे बघल्यानंतरच तुम्हाला समजेल. आणि यात एक मेसेज आहे की लेट बी लव्ह असं काहीतरी होतं यार. लेट नाही बोल म्हणजे प्रेम ही म्हणजे हे कसं असतं आजकाल, जशी मोनालिसा बोलली तुमच्यासमोर की हे प्रेम आजकाल म्हणजे फक्त यूज अँड थ्रो वाल असतं, बट आमचं असं नाही. टी आजकाल तर 8वीच्या मुलींना पण प्रेम भेटतं रिअल, ते पण सिरियस प्रेम भेटतात, बट आम्हाला असं नाही की आम्हाला एक आम्ही लव्ह करायच्या चक्करमध्ये नसतात. बट 8वीच्या मुलीला प्रेम भेटतं ते सैराटमुळे भेटतं हल्ली. तर म्हणजे आमच्या मूवीमध्ये आम्हाला कधी प्रेम होतं ते समजत नाही. फक्त मी तिची हेल्प करतो. एक म्हणजे मी एक सॉफ्ट हार्टेड बॉय दाखवला आहे मूवीमध्ये, सॉफ्ट हार्टेड. आणि कोणाला हर्ट होत असेल तर मी म्हणजे तुम्हाला येत नाही बघायला. आणि आईबाबांची रेस्पेक्ट करणारा मुलगा दाखवला, एज अ कॉमन बॉय, हँडसम हंग, कॉलेजमधला खूप स्कॉलर, 96% मिळवणारा. पण हां 96% मिळले, पण त्याला म्हणजे प्रेम होतं म्हणजे त्या मुलाला 96% असले तरी प्रेम झालेलं आहे या चित्रपटात. प्रेम झालंय, आणि ते पण इतकं झालंय की इतके संकटात आलंय की म्हणजे माझ्या आई वडिलांवर संकट, मग तिच्या आई वडिलांवर संकट, तिच्यावर भरपूर संकट आलंय मूवीमध्ये. पण तेच मी सॉल्व्ह करायचा ट्राय केला. आणि बघा तुम्ही होतो की नाही ट्राय, बघा तुम्हाला फॉर्म्युले भेटतील मूवीमध्ये प्रेम कसं स्वीकार करतात सक्सेस. बरं, आता या चित्रपटातली दिग्दर्शक आज आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेत की या चित्रपटाचं नावच काहीतरी आगळं वेगळं आहे, कारण चित्रपट प्रेम संकट या नावाने आहे. तर आपण जनरली पाहतो की प्रेम ही संकल्पनाच एक आपण एक चांगली एक हळूवार एक मनाला स्पर्श करून जाणारी संकल्पना आहे, पण या चित्रपटात प्रेम संकट दाखवलेलं आहे. तर दिग्दर्शकाला जाणून घेत की दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे? हां, खरोखरच आपण बघितलं की प्रेम म्हटल्यानंतर प्रेम प्रत्येकांना प्रेम होतंच, प्रत्येकावर म्हणजे किंवा चांगल्यापणामुळे त्याच्यावर प्रेम होतं, किंवा ते व्यक्ती आवडला म्हणून प्रेम होतं. प्रेम हे सर्वांना होतं आहे. त्याच्यामध्ये प्रेमाचं या मूवीमध्ये ज्या प्रकारे मी दाखवलं ना की त्याच्यामध्ये प्रेमामध्ये संकट आलेलं आहे. प्रेमामध्ये संकट आलेलं संकट म्हणजे कोणतं, की या मुलाने त्या मुलीला वाचवल्यानंतर तो गुंडाच्या तावडीतून वाचवला, सगळं काही केलं, सर्व काही प्रयत्न केला, परंतु एक मूवीमध्ये एक मिनिंग याच्यासाठी दाखवण्यात आलेलं आहे प्रेम संकटचं, की हे सर्व करून याच्या आईवडिलाला जीव गमावा लागला, विलनला याने मारला, सगळं झालं. हे सर्व झाल्यानंतर ज्या मुलीसाठी याने सर्व काही गमवलं, त्यानंतर ती मुलगी याला ओळखतच नाही. तर मग ज्यावेळेस या मुलाला ती मुलगी ओळखतच नाही, तर मग हे खरोखरचं प्रेम संकट या मुलावर आलेलं आहे. ते प्रेम संकट दाखवण्यात आलेलं आहे ह्या प्रेम संकटमध्ये. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे कहाणी. बरं, काय वेगळेपण आहे सर? आता आपण पाहतो की टीन एजेस म्हणलं की मोठ्या प्रमाणात लव्ह स्टोरीज असतील, आणि त्या लव्ह स्टोरी फुलवण्याचं काम हल्ली सगळे दिग्दर्शक करतात, पण तुमच्या या चित्रपटात असं काय वेगळेपण आहे की जे प्रेक्षकांना भरभरून आवडेल? हां, खरोखरच म्हणजे माझ्या मूवीमध्ये रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे, कॉमेडी आहे, रोमॅन्स आहे, जे फायटिंग आहे, जे म्हटलेला मसाला त्या मूवीमध्ये आहे. पण सर्वात मेन म्हणजे आजकालच्या जे जमान्यामध्ये जे मुलींना छेडखानी होते, स्त्रीचा आदर होत नाही, मुलींना रिस्पेक्ट नाही देत आहेत, म्हणजे त्यांना काही पण कमेंट्स वगैरे काही पण पास करतात. तर हा मुलगा एक असा मुलगा आहे, सुशिक्षित मुलगा, की तो काय करतो की यार मुलींचा आदर करायला पाहिजे, महिलांचा आदर करायला पाहिजे, तर मुलींना कोणत्या प्रकारे कशी इज्जत भेटायला पाहिजे हे सर्व जे आहे ना ते या मूवीमध्ये शिकायला भेटतं. खरोखरच आज मुंबईमध्ये पूर्ण 14 तारखेला सगळीकडे मूवी रिलीज झाला, तर सर्व मला लोकं बोलतात की मला कॉल येतात त्यांचे की यार तू खरोखरच एक मेसेजिंग मूवी बनवलेली आहे, की जेणेकरून की पूर्ण समाजाला ती मूवी पाहणं गरजेचं आहे, की खूप मोठा मेसेज आहे त्या मूवीमध्ये. काय मेसेज आहे ते? ती मेसेज हा आहे की मुलींना आदर करा, महिलांचा आदर करा,
जर कोणी संकटात असेल किंवा तिला कोणी काही करत असेल तर तिला सुखरूप तिच्या आईवडिलाजवळ नेऊन पोहोचवा, तिला आईवडिलांना भेटून द्या. तर हा एक खूप चांगला मेसेज आहे की जेणेकरून हे सर्वांना कळेल पण त्या मूवीमध्ये, एक असा मेसेज आहे. एकंदरीतच आपण पाहिलं की प्रेम ही अशी भावना आहे की या भावनेने माणूस भरभरून जातो किंवा या भावनेला एक ही भावना हवी हवीशी वाटते. मात्र प्रेम या संकल्पनेबरोबरच सुरुवात होते ती प्रेम संकटांना. ही प्रेम संकटच या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे आणि या चित्रपटाला रसिक मायबाप प्रेक्षकांचाही तेवढाच प्रतिसाद मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस.